जय जय मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. काँग्रेस पक्षातर्फे संविधान बचाव रॅली काढण्यात आली. भाजपातर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली. दोन्ही पक्षाच्या रॅली काही वेळासाठी आमने सामने. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. भाजपातर्फे संविधान बदलण्याची भाषा सुरू केली असून वेगवेगळे स्टेटमेंट पुढे येत असल्याने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्रात संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नांदेडमध्येही संविधान बचाव रॅलीचे आयोजन मोहनजान करमचंद गांधी यांच्या पुतळ्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली. उपस्थितांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून सहभाग नोंदविला. आज प्रजासत्ताक दिन, आजच भारताला संविधान सुरू लागू झाला आणि म्हणून लोकशाही म्हणून सुरू झाला. परंतु मागच्या काही दिवसापासून भाजपचे सरकार आल्यानंतर संविधानावर घाला घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. हे कुठं लक्षात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने आज संविधान बचाव रॅली काढलेली आहे. ही संविधान बचाव रॅली महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत आलेली आहे. महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना या रॅलीविषयी विचारूया. आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तटकरेजी, अजित पवार, सर्व काँग्रेसची नेतेमंडळी, विरोधी पक्षातील सर्व नेतेमंडळी, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टे, ह्या सर्वांनी मिळून लोकतंत्र बचाव संविधान बचाव रॅली आज मुंबईमध्ये काढलेली आहे. आणि त्याच धर्तीवर आज नांदेडमध्ये काँग्रेस पक्षातर्फे संविधान बचाव रॅली काढलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा कुणीही नेता उठतो आणि सरळ सांगतो की आम्ही जे आम्हाला जे निवडून दिलेलं आहे संविधान बदलण्याकरता निवडून दिलेलं आहे, हे कदापि शक्य होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना कधीही कुणी बदलू शकत नाही. आणि वेळ पडले की RSS मोहन भागवत म्हणतात घटना बदलू, म्हणजे खडा टाकून बघतात काय रिॲक्शन येतो लोकांचं. काही झालं तरी काँग्रेस पक्ष कुठल्याही पक्षा कुठल्याही पद्धतीनं घटना बदलू देणार नाही. म्हणजे वेळ पडली तर आमचे मुर्दे पडतील, पण बाबासाहेबाची दिलेली घटना आम्ही बदलू देणार नाही. त्याकरता आजचा हा आमची संविधान बचाव रॅली होती. आम्ही आज सर्व काँग्रेसजनांनी मिळून आज म्हणजे झेंडावंदन झाल्यानंतर मुकमोर्चा आम्ही काढलेला आहे. आम्ही तोंडाला काळ्या पट्टे बांधून आमचा निषेध व्यक्त केलेला आहे, ह्याची शासन गंभीर दखल घेईल असं मला वाटतं. आज आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्हास्थानी आज संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्तानं आम्ही आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आमदार आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी जमलोत आणि आम्ही या घटनेचा निषेध म्हणून तोंडाला काळेपट्टी बांधून त्यांचा निषेध केला. आज सरकारच्या माध्यमातून घटना बदलण्याचा जो निर्णय चर्चेला जातो त्याला विरोध करण्यासाठी आम्ही हे संविधान आज बचाव रॅली काढली आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे संविधान बदलू देणार नाही अशी आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. या ठिकाणी संविधान बचाव संविधानाचं समर्थन करण्यासाठी ही रॅली काढलेली आहे. या ठिकाणी अमरनाथ राजूरकर आहेत, आमदार वसंतरावजी चव्हाण आहेत, या ठिकाणी माजी आमदार अंतापूरकर आहेत, माजी आमदार बेटमोगरेकरजी आहेत, तिथं माजी शिक्षण सभापती संजय बेळगे आहेत, यांच्यासह अनेक ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील जिल्हाध्यक्ष नागेलीकर आहेत, अशा संपूर्ण कार्यकर्त्यांनी ते येऊन आज या संविधानाचं समर्थन केलेलं आहे. सम्यक न्यूज लाईव्हसाठी मी विजय निलंगेकर, जय भीम. आता वेळ झाली आहे एका ब्रेकची, भेटू लगेच. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा,
अधिक माहितीसाठी 99 21 69 49 32 या नंबरवर कॉल करा.